मनोजरांगे पाटील यांचे सगळे सहकारी यांच्या आग्रहाखातर आणि संपूर्ण सकल मराठा समाज महाराष्ट्र यांच्या आग्रहाखातर मनोजदादा जरांगे पाटील या ठिकाणी यांना सलाईन लावलेली आहे. तज्ज्ञ अशी डॉक्टरांची टीम आहे जे सतत मनोजदादा जरांगे पाटील यांच्यावर उपचार घेत असतात. ते डॉक्टर चावरे सर आणि त्यांचे सर्व सहकारी टीम, आपल्या डॉक्टर बीडचे डॉक्टर शिळके सरसुद्धा तिथे दिसत आहे, डॉक्टर तारक सर आहेत, असंख्य तज्ज्ञ मंडळी त्या ठिकाणी आहे. आणि मनोजदादा जरांगे पाटील यांना सलाईन लावण्यात मराठा समाजाला यश आलेलं आहे. सरकारने जरी मनोजदादा जरांगे पाटील यांना सलाईनवर ठेवलं असलं तरी सरकारला सुद्धा सलाईनवर आणण्याची ताकद आणि सामर्थ्य मनोजदादा जरांगे पाटील यांच्या सैनिकांमध्ये आहे. आज पहाटेच लोक आपलं गाव सोडून आंतरवली सराठीमध्ये दाखल झाले होते आणि सकाळपासूनच लोकांना मनोजदादा जरांगे पाटील यांच्या तब्येतीची काळजी होती. लाख मेले तरी चालतील परंतु लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे ही भूमिका, ही भावना घेऊन आज आंतरवली सराठीमध्ये या ठिकाणी हे लाखो समाज बांधव दाखल झालेले दिसत आहेत आणि मनोजदादा जरांगे पाटील यांची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित होताना दिसत आहे. सरकारला असं वाटत होतं की मुंबईहून आम्ही यांना परत पाठवलं परंतु मनोजदादांना दिलेला शब्द सरकारने पाळलेला दिसत नाही. दादांची फसवणूक झाल्याची भावना आता लोकांच्या मनामध्ये निर्माण होऊ लागलेली आहे. म्हणून सरकारला थोडीशी जनाची नाही तर मनाची थोडीफार वाटत असेल तर त्यांनी दादांना दिलेला शब्द पाळणं किती गरजेचं आहे. आणि मनोजदादा जरांगे पाटील हे कधीही कारवा उभा करू शकतात ही गोष्ट सरकारच्या लक्षात आलीच असेल. इथं मुस्लिम बांधव देखील मोठ्या प्रमाणात मनोजदादा जरांगे पाटील यांना साथ देण्यासाठी खंबीरपणे या ठिकाणी मावळे म्हणून या ठिकाणी आलेले आहेत. लोक अशा पद्धतीने जिथे जागा मिळेल तिथे आज या ठिकाणी थांबलेले होते आणि आता दादांना या ठिकाणी सलाईन देण्याचं काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे. त्यामुळं थोडीशी एक सुखद धक्का या ठिकाणी बसलेल्या अनेक डॉक्टर मंडळी